नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जे बटाटा उत्पादक शेतकरी त्या शेतकरी बांधवांसाठी आणि बाकीच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मी रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन, परंतु ते वेगळ्या पद्धतीचं उत्पादन आहे. मी मागच्याही व्हिडिओंमध्ये काही बटाट्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण सरीवरंभ पद्धतीनं ते होतं, परंतु आजचा एक आगळा वेगळा व्हिडिओ आहे की बेड पद्धतीनं लागवड कशा पद्धतीनं बटाट्याची करायची याविषयीचा आजचा असा विस्तार व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर काही शंका असतील तर ते शंका सुद्धा कमेंट करा, आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून इथून पुढे येणार जे नवनवीन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. तर चला मित्रांनो, बघूया की बटाटा पीक बेड पद्धतीवर रब्बी हंगामामध्ये कशा पद्धतीने घेतलं जाईल याविषयीचा. तर सुरुवातीला बटाटा जे आहे ते पीक पावसाळी हंगामामध्ये सुद्धा घेतलं जातं, त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये सुद्धा घेतलं जातं, आणि याला जास्त पाणी चालत नाही, परंतु सुरुवातीला वरच्यावर पाणी द्यावं लागतं. आणि लागवड करताना सरीवरंभ पद्धत आणि आधुनिक पद्धतीनं जर विचार केला तर बेड पद्धतीनं. तर आजचा हा व्हिडिओ आहे, आपण बेड पद्धतीनं कशा पद्धतीनं लागवड केली याविषयीचा आजचा असा विस्तार व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की बटाटा लागवड करताना सरीवरंभ पद्धतीने केली जाते, पण या ठिकाणी बेडचा वापर केला. तर बेडचा वापर करून सिंगल लॅटरल पाणी व्यवस्थापनासाठी जे ठिबक आहे ते ठिबक सिंगल लॅटरल वापरलेलं आहे, आणि 4 फुटी साधारणपणे बेड वापरलेला आहे. 2 बेडमध्ये अंतर साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. इकडे एक बेड वापरलेलं 4 फुटाचा बेड आहे. जमीन भुसभुशीत असणं गरजेचं आहे. बेडवर बेड वापरणं का गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो, बटाटा हा जमिनीमध्ये साईज होत असते, पोसत असतो, म्हणून जर जमीन भुसभुशीत असेल तर साईज होण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. सुरुवातीला आपण विचार जर केला तर जमीन कशा पद्धतीची पाहिजे, जमीन पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी, त्याच्यानंतर जमिनीचा जो पीएच साधारणपणे 6.5 ते 7 पर्यंत असावा. त्याच्यानंतर जी लागवड आहे ती लागवड करत असताना बेसल डोस आहे किंवा खत आहेत, रासायनिक खत आहे ते कोणते टाकायचे. तर रासायनिक खतामध्ये एकरी डोस सांगतोय मी लागवडीपूर्वी कशा पद्धतीने टाकायचं, नंतर काही कुठलंही खत टाकायचं नाही. तर बेसल डोसमध्ये आपण घेऊ शकता 1 सिंगल सुपरफॉस्फेट, त्याच्यानंतर 10:26, त्याच्यानंतर 1 निंबोळी पेन, आणि त्याच्यानंतर 1 24:24 असे एकरी 4 बॅगा जर टाकल्या तर आपल्याला सफिशियंट पद्धतीनं होतं. तर ते हे जे चारही गोणे खताच्या गोणे हे एकत्र करायच्या, आणि जेव्हा आपण बेड पाडणार त्या बेडपूर्वी जमिनीवरती पसरून द्यायच्या, आणि नंतर लागवड करून काय करायचे आपल्याला बेड पाडायचे. तर सुरुवातीला आपण हे जे रासायनिक खत ह्या रासायनिक खताचा डोस जमीन नांगरून सपाट करून भुसभुशीत करून घेतली की त्याच्यानंतर काय करायचे की जे छोटं रेझर असतं त्या छोट्या रेझरच्या साह्याने जशी कांद्याला सरी पाडतात तशा पद्धतीनं सरी काढायची. सरी काढल्यानंतर आपल्याला जे बियाणं आहे ते बियाणं आपल्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा मंचर पुण्याच्या जवळचं जे मंचर त्या मंचर मार्केटच्या ठिकाणी आपल्याला बियाणं उपलब्ध असते. बियाणाचे बाजार 3000 रुपये क्विंटल पासून तर 600 रुपये क्विंटल पर्यंत असतात. तर त्या पद्धतीनं आपण बियाणं त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता. आता बियाणं किती लागतं, तर साधारणपणे बियाणं एकरी 4 क्विंटलपर्यंत म्हणजे 8 कट्टे बियाणं याला एकरी लागतं. जर 6 नंबर जर असेल तर थोडंसं जास्त बियाणं लागतं, 4 नंबर जर बियाणं असेल तर कमी बियाणं लागतं, पण एकरी 4 क्विंटलपर्यंत बियाणं त्याला लागतं. तर त्याचं किती अंतरावरती टाकायचं, तर साधारणपणे आपलं एक जे पाऊल आहे म्हणजे एका पायाचं एक पाऊल आहे, तर मागच्या साईडला एक बटाटा टाकला तर पुढच्या साईडला एक बटाटा टाकायचा, म्हणजे एवढ्या अंतरावरती आपण काय केलं गेलं पाहिजे बटाटा पडला पाहिजे. बटाट्याचं बियाणं घेताना मोठालं बियाणं, मेडियम बियाणं आणि बारीक बियाणं, गोल्टी बियाणं असे 2-3 प्रकार येतात. मोठालं बियाणं जर घेतलं तर त्याच्या खापा केल्या जातात, त्याच्यानंतर मेडियम साईजचं घेतलं तर त्याच्यात कधी कधी खापा करतात किंवा न खापा करताही त्याला बियाणं थोडं जास्त लागतं. आणि जे गोल्टी बियाणं आहे ते गोल्टी बियाणं कापायचं नाही, फक्त त्याच्यावरती एखाद्या बुरशीनाशकाची सीड ट्रीटमेंट म्हणतो आपण, ती सीड ट्रीटमेंट करायची, जेणेकरून बटाटा जमिनीमध्ये गेल्यानंतर कुजणार नाही. तर आपल्याला काय करायचं की जमिनीला आपण जेव्हा सऱ्या पाडतो त्या सऱ्या पाडल्यानंतर त्याच्यामध्ये पावलाच्या अंतराने एक एक बटाटा टाकत चालायचे. बटाटा टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला की त्याच्यावरती माती लोटायची. माती लोटल्यानंतर आपल्याला जे रेझर आहे त्या रेझरच्या साह्याने, जे बेड पाडणारा जे रेझर आहे त्या रेझरच्या साह्याने साधारणपणे 3.5 ते 4 फुटाची जे बेड आहे ते बेड आपण पाडून घ्यायची. त्याच्यामुळे काय ते की दोन्ही साईडला बटाटा येतो, आणि बटाटा आल्यामुळे मध्ये जे बेड पाडलेलं ते बेडच्या मध्ये एक सिंगल लॅटरल ठिबक आहे, ते ठिबक आतरायचे. पेप्सी ठिबक आतरलं तरी चालेल किंवा बाकीचं आतरलं तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे डबल लॅटरल ते डबल लॅटरल वाचतं. त्याच्यानंतर बियाणं साधारणपणे जास्त खर्च न घेता जेव्हा बाजार कमी असेल तेव्हा त्याला बटाट्याची लागवड करू शकतं, किंवा बरेच शेतकरी बांधव आहे किंवा काही भाग आहे त्या भागामध्ये बटाटा हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. पीक बेसल डोस झालं, त्याच्यानंतर लागवड झाली, लागवड झाल्यानंतर याला पाणी व्यवस्थापनाला सुरुवातीला शेतकरी बांधवांनो की जमीन आहे ती जमीन आपण वलून घ्यायची, म्हणजे पूर्ण भिजून घ्यायची, नंतर वापशावरती आल्यानंतर लागवड करायची, जेणेकरून बटाटा ते बटाटा वरती येतं.
उगून आल्यानंतर काय करायचं, साधारणपणे 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला याच्यावरती तणनाशकाचं खुरापणीचं जर तण व्यवस्थापन जर बघितलं तर खुरापणी न करता शंकरा नावाचं जे तणनाशक येते, तणनाशक भेटतं टोमॅटोवरती जे चालतं तेच बटाट्यावरती सुद्धा आपण वापरू शकता. टोमॅटो सोडून बाकीचे जे तण आहेत ती तण सगळी जातात त्याच्यामध्ये. बटाट्यामध्ये जर टोमॅटो झाड असतील ते जात नाही, पण बाकीचं चिलू वगैरे हे असेल तर ते तण त्याच्यामुळे शंकराच्या ज्या फवारणी त्या फवारणीने जातात. साधारणपणे 21 ते 25 दिवसाच्या अंतराने आपण ती फवारणी घेऊ शकतो. या ठिकाणी सुद्धा या प्लॉटमध्ये सुद्धा शंकराचं जे तणनाशक आहे त्या तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि आता गावात कुठेही दिसत नाही. बटाटा उगवून आल्यानंतर त्याला वरच्यावर पाणी देणं गरजेचं आहे. एकदा सुरुवातीला 1 महिन्याच्या नंतर त्याला बटाटे लागायला सुरुवात होतात, त्याच्यानंतर साईज व्हायला सुरुवात होते. आपल्या बटाट्याचा पालावरती किती सशक्त आहे, किती पद्धतीनं कॅनोपी, किती पद्धतीनं हे त्याला पानं आलेले, कशा पद्धतीनं पानांची साईज आहे त्याच्यावरती आपला बटाटा डिपेंड असतो. बटाट्याचा फुटवा, पानं, फांद्या आणि त्याला फुलं पण लागत असतात. फुलं लागल्यानंतर काय होतं की बटाट्याची साईज चांगली व्हायला लागते. साधारणपणे 80-90 दिवसामध्ये हा बटाटा निघत असतो. बटाटा परिपक्व झाला कशा पद्धतीनं ओळखायचं तर खाली उकरून बघायचं बटाट्याची साईज झालेली एक नाही. साधारणपणे एका एका झाडाला 8-8, 9-9, 10-10, 12-12 पर्यंत बटाटे लागतात. आपण कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं आहे तर या पद्धतीनं याला साधं तुडतुडे मावा वगैरे थ्रिप्स वगैरे असेल तर याची एक साधी फवारणी घेतली तरी चालते. जास्त खर्च करायचं नाही. याचा खर्च फक्त बियाण्याला आणि जमीन मशागतीला होत असतो. त्याच्यानंतर पाला याचा वाळल्यानंतर पाला काय करायचं, आपल्याला कापून काढायचं, साईडला काढायचं आणि बळीचा जो नांगर असतो त्या नांगराच्या साह्याने आपल्याला बटाटे खोलून काढता येतं. अशा पद्धतीनं 80-90 दिवसामध्ये एक सर्वसाधारणपणे चांगलं ॲव्हरेज देणारं हे जे पीक आहे हे पीक केलं जातं आणि सगळ्यांना लागणारं भाजी सगळ्या भाज्यांना पर्याय म्हणून बटाट्याची भाजी केली जाते. असं सगळ्या घरामध्ये केलं जातं म्हणून याला बाजारही साधारणपणे चांगले भेटतात. फक्त मार्केट व्यवस्था आपल्याकडे चांगली पाहिजे की हातकाट्यावरती सुद्धा काही शेतकरी बांधव विकतात कमी प्रमाणामध्ये असेल तर. या पद्धतीनं वरच्यावर पाणी देणं गरजेचं, थोडंसं एखाद दोन फवारण्या करणं गरजेचं आहे. याच्यावरती करप्याचा सुद्धा परिणाम होत असतो. तर करपा आल्यानंतर एखादा बुरशीनाशकाचा फवारा घेतला तर चांगल्या पद्धतीनं याचा फायदा होतो. करपा जर आला, पानाची कॅनोपी, ती मॅनेजमेंट, अन्नद्रव्य व्यवस्थापन जर खालून झालं, बटाटा पोसणीच्या टायमाला खालून पोटॅश वगैरे दिलं असेल किंवा सुरुवातीला पोटॅश जर दिलेलं असेल बेसल डोसमध्ये तर आपल्याला गरज येत नाही. पण सुरुवातीच्या याच्यामध्ये 0-0-50 किंवा 0-52 जर फवारणी केली शेवटच्या स्टेजला तर आपल्याला त्याचा बटाट्याची जी साईज आहे, क्वालिटी आहे, त्याच्यावरती आपल्याला चांगला फायदा होतो. या पद्धतीचं एक सोपं पीक, कमी कालावधीमध्ये पिकणारं पीक. रब्बी हंगामामध्ये बऱ्याच जणांना शेवटच्या स्टेजमध्ये पाणी कमी पडतं तर त्या ठिबकवरती कमी पाण्यामध्ये वरच्यावर पाणी देऊन अतिशय योग्य व्यवस्थापन जर केलं तर चांगला फायदा देणार हे बटाट्याचं पीक आहे. यासाठी बेड पद्धतीनं कशा पद्धतीने लागवड करायची तर यासाठी हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो बघा, आपण 4 फुटी बेड आहे, या दोन्ही साईडनं दोन बेडमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि योग्य व्यवस्थापन केलेलं आहे. चांगला प्लॉट आलेला आहे. हिरवळ जर बघितली तर ग्रीनरी अतिशय उत्तम आहे. त्याची पानाची कॅनोपी अतिशय चांगली आहे आणि कुठलाही रोग नाही, कुठलाही कीड नाही याच्यावरती. हे अशा पद्धतीनं याचं व्यवस्थापन करून काय केलं की हा प्लॉट आणलेला आहे. मित्रांनो आपणही करू शकता. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ तर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा. मित्रांनो चला, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.